नमस्कार डॉक्टर रवी गोडसे लोकमत करता पेन्सिल्वेनियातून शुभप्रभात या अमेरिकन इलेक्शनचा एवढा कंटाळा आला आहे ना आता की म्हटलं जरा विरंगुळा म्हणून त्या बिचाऱ्या कोविडबद्दल बोलावं थोडंसं काय बरेच दिवसात काय बोलत नव्हतो एक नवीन बातमी आली नेझल स्प्रे ती ट्रीटमेंट म्हणून काही महिन्याने येईल असं म्हणत आता या व्हिडिओचं शीर्षक काय दिलं जात आहे मला माहिती नाही आहे साधीशीच बातमी आणि काही महिन्याने येणार आहे म्हणजे असं शीर्षक नको अशी एक तलवार सापडली ज्याने करोनाचा शिरच्छेद होणार करोनाचा नायनाट झाला नामशेष झाला आपण पूर्वी अशी बातम्या दिल्या ए बी एटवर वर आ, त्या बीटा इंटरफेरॉनवर हातात अजून काही झालं नाही आहे म्हणजे ते ए बी एटला अजून काही महिने लागणार आहेत ते बीटा इंटरफेरॉन सायनर्जन बनवत होतं त्याची पण खूप आशा होती त्याचा अजून पुढे डेटा आला नाही आहे तर हे नेमकं एक्झॅक्टली नेझल स्प्रे काय आहे ऑस्ट्रेलियातली एक कंपनी नेझल स्प्रे बनवत होती पण तो नेझल स्प्रे वेगळाच होता त्याने तिची लोकल इम्युनिटी बूस्ट करत होते म्हणजे आपली लोकल इम्युनिटी पण असते ना शरीराची प्र बचावशक्ती त्याच्यामध्ये आपला म्हणजे शेंबूड येतो दॅट इज चिकट ना म्युकस त्याच्यामुळे काही कण गेले व्हायरस बॅक्टेरिया दुसरी कुठली धूळ असेल तर त्याच्यात थोडे केस असतात शेमडासारखं म्युकस असतं त्याच्यात ते ट्रॅप होतं आणि मग लोकल इम्युनिटी त्याला अटॅक करते तर ती इम्युनिटी वाढवणारा हा ऑस्ट्रेलियातला नेझल स्प्रे होता त्याच्याबद्दल नाही बोलत होता पण पण आता काय माहिती आहे का करोनाचं जे सगळं डॅमेज होतं ते फ्रेंडली फायरमुळे होतं हायपर ॲक्टिव्ह इम्युन सिस्टीममुळे होतं त्याच्यामुळे कुठली एखादे औषध असेल ते जे इम्युनिटी वाढवत असेल तर त्याच्यापासून जरा थोडं दूर राहिलेलंच बरं आहे हे जे नेझल स्प्रे आहे तो कोणी काढला आहे तो अमेरिकेतल्या न्यूयॉर्कमधल्या कोलंबिया युनिव्हर्सिटीने एका डच कंपनी बरोबर युनिव्हर्सिटी बरोबर काम करून काढला आहे आणि हा स्प्रे कसा आहे हा लायपोपेप्टाइडचा स्प्रे आहे जे तो तुमच्या नाकात मारायचा आता ॲनिमल स्टडीज आल्यात फक्त आणि मागचा फंडा आहे आयडिया अशी आहे की करोना काय स्वतःला रेप्लिकेट करू शकत नाही ना तो आर एन ए व्हायरस आहे तो तुमच्या शरीरामधल्या पेशींमध्ये घुसून स्वतःला रेप्लिकेट करतो तर त्याच्यामुळे त्याचं जे प्रोटीन असतं आणि ते न बदलणारं कुठलं प्रोटीन आहे ते बघायला पाहिजे हे जे पूर्वीचे करोना व्हायरसेस होते ना म्हणजे सार्सवन किंवा एमई आर एस वगैरे त्यांची एक खूप वाईट गोष्ट जी चांगली होती की त्यांचा मृत मॉर्टॅलिटी रेट खूप जास्त होता म्हणजे मर्स तर सदतीस टक्के वगैरे होता म्हणजे ज्याला व्हायचा तो बिचारा इतर कोणाला आतच मरून जायचा स्वतः त्याच्यामुळे ते एवढे डिसीज पसरले नाहीत आणि कंट्रोलमध्ये आले पण हे जे आर एन ए व्हायरस जरी बदलले तरी त्यातले काय काही टार्गेट्स त्यांची फिक्स असतात आपण बघितलं होतं त्यांना मोनोक्लोनल अँटीबॉडीनी कसं अटॅक करायचं हे मोनोक्लोनलसारखंच आहे पण मोनोक्लोनल जरा महाग पडेल सगळ्या जगाला म्हणून याचा विचार करत आहेत तर पूर्वी इस्रायलमधून जर का ट्रायग्लिसरायटला ब्लॉक करणारं जे औषध असतं त्या औषधासारखं का काम करावं अशी एक स्टडी आली होती पण ती काय पुढे चालली नाही यांची आयडिया कशी आहे जेव्हा करोना तुमच्या सेलमध्ये जायचा ट्राय करेल तेव्हा त्याचं ते जे प्रोटीन असेल ते तुमच्या सेलमध्ये फिट व्हायच्या आधी त्याला एक दुसरं टार्गेट द्यायचं आणि ते कसं द्यायचं की झिपरसारखं म्हणजे पर्सचा किंवा पॅन्टची जशी झिपर असते ओपन क्लोज ओपन तर ती झिपर जेव्हा समजा बंद होईल तेव्हा तो व्हायरस तुमच्या पेशीमध्ये घुसला तर त्या झिपरच्या खालीच तुम्ही दुसरी तशीच दिसणारी झिपर टाकली तर ती ही झिपर तिथे एंगेज व्हायच्याऐवजी दुसऱ्या याच्यामध्ये होईल आणि ते क्लोज होईल तेव्हा तुमची ती पेशीचा बचाव होईल तर असं ते पेप्टाईड तुम्हाला टार्गेट देणार तर याच्यामध्ये तोटे काय आहेत तोट्या तोटा एवढाच आहे की हा जो नेझलमध्ये स्प्रे आहे तो नाकातून तुमच्या घशात जाईल लंगमध्ये जाईल तिथे प्रोटेक्ट करेल डोळ्यांचं प्रोटेक्शन करणार नाही आणि हा फक्त चोवीस तास टिकेल त्याच्यामुळे चोवीस तासानंतर तुम्हाला म्हणजे रोज तो स्प्रे मारायला लागेल त्याचे लोकल थोडेसे साईड इफेक्ट असतील पण असं ऐकायला लहान मुलांना शक्य तर होत नाही पण झाला असेल आणि त्यांच्या पेरेंट त्यांच्या आईवडिलांना त्यांच्या बरोबर थांबायचं असेल तर तो स्प्रे मारून थांबता येईल आणि तो, तो नेमका बोंबलायला त्या दिवशी स्प्रे मारायला पाहिजे ना मी लहानपणी औरंगाबादला सहलीला गेलो होतो तर ते साड्या घेत होतो मी आई करता मी साहूवीत होतो तर शिक्षक शेवटी बोलले अरे रवी तुझं बजेट काय आहे म्हटलं पाच रुपये पाच रुपयाने काय होणार आहे माझा मित्र म्हणाला माझ्याकडे पाचशे रुपये आहेत म्हटलं आण आण तुला पण आज पाकिट आणलं नाहीये तर ते आज पाकिट आणलं नाही म्हणजे तसं त्या स्प्रेमध्ये त्या दिवशी स्प्रे नाही घेतला तर बोंब आहे अजून याच्यामध्ये थोडे तोटे काय असू शकतील की समजा तुमच्या शरीरामध्ये तुमच्या नाकामध्ये शंभर व्हायरसचे कण घुसले आणि त्यांना सत्तर जागी ते झिपर मिळालं आणि ते फेल झाले पण तीस जागी नाही मिळालं तो स्प्रे तिथे नीट बसला नसेल तर तुम्हाला थोडा करोनाचा प्रादुर्भाव होऊ शकेल ह्याच्याबद्दल ते काय स्टडीमध्ये बोलत नाहीये पण माझ्या मते ही कदाचित चांगली न्यूज निघेल म्हणजे तुम्हाला जवळजवळ व्हॅक्सिन मिळाल्यासारखंच होईल की करोना आला पण तुम्हाला त्याने सेक नाही केलं फक्त तुम्ही तो तिसऱ्याला देऊ शकाल हे एक लफड आहे पण त्याचा विचार करायला लागेल पण त्याच्याशी जी लाईव्ह व्हायरस पसरू शकेल तसं तो, तो थोडाशाच क्रमांक म्हणजे एल डी फिफ्टीपेक्षा कमी प्रमाणात आला व्हायरस तर त्याचा तुम्हाला कदाचित फायदाही होऊ शकेल कम्युनिटीच्या दृष्टीने ही त्यांनी स्टडी कुठे केली होती फेरेट्स नावाच्या ॲनिमल्समध्ये केली होती आणि ते बिलकुल एकमेकांना हा स्प्रे त्यांच्या मारल्यानंतर नाकात देत नव्हते आता हे फेरेट्सचे प्राणी आहेत ते नुसतेच त्या नाकातल्या सिक्रिशन्सने एकमेकांना देतात असं नाही तर ते एकमेकांना चावतात आणि ओरबाडतात या फेरेट्स पण ना एक निवडणूक घ्यायला पाहिजे एकमेकांना चावत आणि ओरबाडत असतील तर चावटले काच आहे पण याच्यामध्ये अजून या स्प्रेमध्ये काही चांगला फायदा आहे का त्याचा मुख्य फायदा त्यांना काय वाटतोय की हे जो मोनोक्लॉनल वगैरे आपण म्हणतोय किंवा एम आर एन ए व्हॅक्सिन म्हणतोय ती व्हॅक्सिन कोल्ड स्टोरेज खूप लागतं तर भारतासारख्या देशाला बहुधा प्रॉब्लेम येऊ नये पण बाकीचे जे गरीब देश आहेत अगदी गरीब देश आहेत त्यांना रेफ्रिजरेशन चांगलं नसलं तर ते खेडोपाडी पोचणार कसं त्याच्यामुळे हा जो नेझल स्प्रे असेल त्याची पावडर रूम टेम्प टेम्परेचरला बनवता येईल आणि साध्या पोस्टाने ती पाठवता येईल मग कुठलाही गावातला डॉक्टर त्या पावडरमध्ये पाणी आणि साखर घालून ते मिक्स करून मग ते बाटलीत भरून त्याचा स्प्रे बनवू शकेल होपफुली काही लोक भेसळ भिसळ नाही करणार काही सांगता येत नाही पण म्हणजे अशा गरीब देशामध्ये हे आरामात पसरू शकेल आता, आता, है। आता है हो था 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 हे कधी आता फक्त एनिमल स्टडी झाल्यात आता याचे ह्युमन स्टडी कधी चालू होतात म्हणजे होईल लवकरच आता ते पेयर रिव्ह्यू होतंय हे बघा मी आता काही काही दर्शकांचा बघत होतो त्यांचा सध्या पण जे फ्रस्ट्रेशन आहे ते समजण्यासारखं आहे नुसतच काय आहे हे तोडफोड हे आहे याला मिटवणार ते त्याला संपवणार आता आपण ऑक्टोबरमध्ये जुगाड टाकणार होतो म्हटलं नोव्हेंबरमध्ये येणार होतं बोमलाला हातात काहीच नाही आणि नुसतंच हे येते ते, ते येते किती वेळ आता टिमक्या वाजवायच्या म्हणजे आम्हाला पण काहीतरी लाज वाटायला पाहिजे की नाही पण तो गालिब म्हणायचं ना हमको मालूम है जन्नत की हकीकत लेकिन दिल के खुश रखने को गालिब ये ख्याल अच्छा अशा जरी न्यूज येत राहिल्या तर लगेच तोडफोड हातात नाही आलं तरी असं काहीतरी मोठं काम चालू आहे हे मिळतंय याने सुद्धा थोडं बरं वाट आणि काय माहितीये का ज्याच्या अजून एक चांगली खूप चांगली बातमी आहे ज्याचा कोणी जास्ती विचार करत नाही आहे की एवढ्या तीव्रतेने आपण या याच्याबद्दल काम करतोय ना कोविडबद्दल की हे पॅन्डेमिक संपल्यानंतर ह्या ज्या सगळ्या टेक्नॉलॉजी आणि प्लॅटफॉर्म जसं ते रेमडेसिवीर एबोलाकरता बनवलं होतं आता अचानक करोनाकरता वापरतात तसं ह्या जे महामारी अचानक संपली व्हॅक्सिन किंवा मोनोक्लोन्सने तर बाकीचे सगळे प्लॅटफॉर्म्स बनवतात त्याच्याकरता ते प्लॅटफॉर्म वागून बाकीच्या डिसिजेस वर एवढी मात करता येईल ना की पुढचं आयुष्य सगळ्या पेशंटचं एकदम सुरळीत होईल जो बात दिल से निकलती है असर रखती है पर नहीं ताकते परवाज मगर रखती है त्याच्यामुळे माझे शब्द गोड उडत उडत तुमच्यापर्यंत पोचावेत तुमची सकाळ आणि दिवस चांगला जावा हीच ईश्वराचरणी प्रार्थना डॉक्टर रवी गोडसे लोकमत करता पेन्सिल्वेनियातून धन्यवाद